मित्रांनो, जर आपण वांगी खात असाल तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा, कारण वांग्याच्या भाजीमध्ये जरी अनेक पौष्टिक घटक असले तरीसुद्धा काही असे घटकसुद्धा या वांग्यात आहेत ज्यामुळे ही भाजी काही लोकांसाठी फायदेशीर न ठरता नुकसानदायकच ठरते. आज आपण हेच जाणून घेणार आहोत की वांग्याची भाजी कुणी खाऊ नये. मित्रांनो, पहिली गोष्ट, ज्या लोकांना मुळातच रक्त कमी आहे म्हणजे ज्यांना ॲनिमिया आहे, विशेष करून स्त्रियांना ॲनिमिया हा रोग असतो ज्यामध्ये शरीरात रक्त कमी असतं, अशा लोकांनी चुकूनही वांगं खाऊ नका. दुसरी गोष्ट, ज्यांना बवासीर म्हणजेच मूळ व्याधीचा त्रास आहे, मूळ व्याध आहे, पाईल्स आहेत, अशा लोकांनी वांगं खाऊ नका, हा त्रास भयंकर वाढतो. जे लोक वारंवार रक्तदान करतात, अतिशय चांगली सवय आहे, रक्तदान करायला हवं, आपण जर करत नसाल तर आपण सुद्धा करू लागा, मात्र आपण जर वारंवार रक्तदान करत असाल, सातत्याने करत असाल, तर आपल्यासाठी वांगं न खाल्लेलंच चांगलं. ज्या स्त्रिया गर्भावस्थेमध्ये आहेत अशा स्त्रियांनी स्वतःच्या बाळाची काळजी म्हणून या वांग्याचं सेवन चुकूनही करू नका. याचं कारण असं आहे की जे बाळ असतं त्याच्या नवीन शिरा तयार होण्यामध्ये अडथळा आणण्याचं काम हे वांगं करतं आणि म्हणून आपण हे वांगं खाऊ नये. अजून एक गोष्ट, ज्यांना किडनीमध्ये खडा झालेला आहे, ठीक आहे ना, ज्याला आपण मुतखडा असं म्हणतो, तर मुतखड्याचा ज्यांना त्रास आहे त्यांना डॉक्टर सांगतात की टोमॅटो खाऊ नका, तर टोमॅटोसोबतच आपण वांगीसुद्धा खाऊ नयेत, कारण वांगी खाल्ल्याने आपल्या या हा जो आजार आहे आपल्याला मुतखड्याचा, यामध्ये अजून जास्त वाढ होऊ शकते, अजून त्रास होऊ शकतो. ज्यांची हाडं कमजोर आहेत, दात मजबूत नाही आहेत, हाडं मजबूत नाही आहेत, ठिसूळ आहेत, अशा लोकांनीसुद्धा ही भाजी न खाल्लेली चांगली. याचं कारण असं आहे की वांग्याची जी भाजी आहे, जे वांगं आहे, हे आपल्या शरीरातून कॅल्शियम शोषून घेतं, परिणामी दात आणि हाडे अजूनच कमजोर बनू शकतात. ज्यांना थायरॉईडचा प्रॉब्लेम आहे, थायरॉईड आहे, त्यांनीसुद्धा वांगं न खाल्लेलं चांगलं, कारण वांगं हे नाईटशेड या फॅमिलीतून येतं. ही जी फॅमिली आहे त्याच्यामध्ये टोमॅटो येतात, वांगं येतं, बटाटा येतो, आणि म्हणून हे जे नाईटशेड फॅमिलीचे जे आहेत, तर थायरॉईडवाल्या रुग्ण आहेत त्यांनी ही भाजी न खाल्लेली चांगली. आणि ज्यांना या समस्या नाहीत त्यांनीसुद्धा वांग्याची भाजी खाताना जपून खा, भरपूर प्रमाणात खाऊ नका, कारण तुम्ही जर हे प्रमाणाच्या बाहेर जर वांगी खाल्ली तर त्यामुळे पोटदुखी होऊ शकते, डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो, अंगावरती खाज सुटू शकते, तसंच काहींना उलटीसुद्धा येते.